नवेदर नवगाव हे रायगड जिल्ह्यातील मच्छीमारीसाठीचं एक प्रमुख गाव. समुद्र किनारीच असलेल्या या गावाला उधाणाचा धोका होऊ नये यासाठी किनाऱ्यांवर सुमारे 65 मीटर लांबीचा 20 लाख रुपये खर्चाचा बंधारा मंजूर करण्यात आला. बंधाऱ्याचं काम सुरूही झालं, मात्र पुढं ते अर्धवटच राहील. बंधाऱ्यावरून पाणी संपूर्ण आमच्या खाडीत जातोय आणि त्या आता अशी पोझिशन आहे की त्या खाडीत ही सगळी समुद्रातली वाळू खाडीत जाऊन आमची खाडी भरेल आणि तिथे आमच्या गलबतांना काय राहण्याचा लावण्याचा काय हेच राहणार नाही, मार्ग राहणार नाही. धूप प्रतिबंधक बंधारा वाहून गेल्यामुळं लाटांचा मारा वाढलाय. या बंधाऱ्याच्या पलीकडच्या बाजूला मच्छीमार आपल्या होड्या ठेवतात, त्यांनाही धोका निर्माण झालाय. मोठं उधाण आलं तर पाणी गावात शिरून गावालाही धोका होऊ शकतो अशी भीती देखील ग्रामस्थ व्यक्त करतायत. पुढच्या महिन्यात मासेमारी पुन्हा सुरू होईल, मात्र बंधारा नसल्यानं मच्छीमारी करून आलेल्या बोटी उभ्या करणं अवघड होऊन बसणार आहे. बंधाऱ्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करून देखील दखल घेतली जात नाही. भरतीच्या पाण्यामुळं आमच्या गावाला खूप मोठा धोका आहे. जो बंधारा होता तो अर्धवट राहिलाय आणि त्याच्यामुळं आता भरती मोठी झाल्यानंतर आतमध्ये पाणी जाते आणि गावात खूप पाणी जाण्याचा संभव आहे आणि काही टाईमला गावात सुद्धा पाणी जाईल आणि ह्यासाठी प्रशासनाने काहीतरी आम्हाला व्यवस्था करून निधी आणून काहीतरी प्रयत्न करावा. गावात पाणी गेलं नाही आता मच्छीमाराचा सुद्धा व्यवस्था होणार नाही, काही होड्या पण लावता येणार नाही अजिबात. मग आमची दुर्दशा होईल का, होड्या कुठं ठेवणार, मच्छी कुठं उतरणार असा प्रसंग आहे. ज्या पत्तन विभागाकडून हे काम करण्यात आलं त्या विभागाच्या कार्यालयात आता अधिकारीच नाही. मुंबईतील एका अधिकाऱ्याकडे त्याचा अतिरिक्त भार देण्यात आलाय, त्यामुळे दाद मागायची तरी कोणाकडे असा सवाल मच्छीमारांना पडलाय. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.